जसं आपण मराठी म्हणतो चार दिवस सासूचे तसं चार दिवस सुनेचे पण असतात, ही पण गोष्ट प्रत्येकाने या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींच्या बद्दल देखील काही मी काही व्यक्तींची नावं घेऊन आपला वेळ घेत नाही, परंतु इतर पण ज्यांचा राजकीय क्षेत्राशी तसा अर्थात संबंध नाही परंतु काही घटना घडल्यानंतर ते स्वतःचं मत व्यक्त करतायत, त्यांनी पण अनेकांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये एवढं अशा प्रकारचा कलम लावण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नव्हतं आणि त्याच्यातनं एका लोकप्रतिनिधीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे हा एक अतिशय घाण प्रकार आहे. यामध्ये स्वतः एकनाथराव शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण लक्ष घालण्याची गरज आहे. दिवस जसं आपण मराठी म्हणतो चार दिवस सासूचे तसं चार दिवस सुनेचे पण असतात, ही पण गोष्ट प्रत्येकाने या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे आणि नेहमीच अशा प्रकारचं वातावरण करून जे महत्वाचे इश्यू आहेत त्याला बगल देण्याचं काम या निमित्तानं होत असतं हे महाराष्ट्राला मारक आहे, हे सगळ्यांनी याची नोंद घेतली पाहिजे. आणि माझी पुन्हा जितेंद्र आव्हाडांना मी आज माझा एक कार्यक्रम बाराला बालगंधर्वला ते गेल्यानंतर मी मुंबईला जाणार आहे, मी त्यांची पण भेट त्या ठिकाणी घेणार आहे, त्यांनाही मी माझ्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु माझी सरकारला विनंती आहे की ते आमदार भाजपचा आहे शिवसेनेचा आहे किंवा काँग्रेसचा आहे राष्ट्रवादीचा आहे इतर कुठल्या पक्षाचा आहे किंवा अपक्ष आहे असा विचार न करता जर चूक झालेली असेल कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केलेला असेल नियम त्या ठिकाणी नियमाप्रमाणे वागले नसतील तर जरूर कार्यवाही झाली पाहिजे. त्याबद्दल माझं दुमत असायचं काहीच कारण नाही, परंतु कारण नसताना कुणीतरी नवीन जे कायदे नियम केलेले त्याचा आधार घेऊन लोकप्रतिनिधीला अपमानित करण्याचं काम लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचं काम जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम हे जर कोणी करत असेल तर या संदर्भामध्ये जनतेने पण जागरूकतेने या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि सरकारने पण चुकत असेल तिथं हे चुकलंय हे सांगायचं धाडस देखील दाखवलं पाहिजे त्याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे आणि हा जो काही गुन्हा जो चुकीच्या पद्धतीनं दाखल केलेला आहे तोही गुन्हा मागे घेतला पाहिजे.